या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। देशभरात कोरोना पुन्हा एकदा डोक्यावर काढू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आरोग्य विभागाच्या दैनिक बुलेटिन नुसार महाराष्ट्रात रविवारी 50 नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत। सुमारे 3 वर्षापूर्वी कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या सुरुवातीपासून एकूण संक्रमणाची संख्या ही 81,72,135 इतकी झाली। तर ताज्या प्रकरणांपैकी 9 रुग्णांना नवीन JN1 व्हेरियंटची लागण झाली, ज्यामुळे राज्यातील नवीन उपप्रकाराशी संबंधित संसर्गाची संख्या 10 झाली। JN1 रुग्णांमध्ये ठाणे शहरातील 5, पुणे शहरातील 2 आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकी 1, अकोला शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे। तसेच पुण्यातील 1 रुग्ण अमेरिकेला गेला होता असे बुलेटिन मध्ये म्हटले आहे। सर्व JN1 बाधित रुग्णांची प्रकृती बरी असून जागतिक आरोग्य संघटनेने नवीन स्ट्रेनला त्याच्या वेगाने वाढणारा प्रसार लक्षात घेत एक वेगळा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून वर्गीकृत केले आहे। परंतु या व्हेरियंटमुळे जागतिक सार्वजनिक आरोग्य कमी धोक्यात असल्याचंही आरोग्य संघटनेनं म्हटलंय। JN1 उपप्रकार देशात आढळले तरी त्वरित चिंतेचं कारण नाही, कारण संक्रमितांपैकी 92% लोक घरगुती उपचार निवडत आहेत जे सौम्य आजारांचे संकेत देतात असे एका आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ज्यांना सर्दी खोकला किंवा ताप आहे त्यांनी इतर लोकांपासून अंतर राखावे, मास्क वापरावे आणि हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावेत। महाराष्ट्रात आतापर्यंत कोविडसाठी 8,75,65,093 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, त्यापैकी 81,72,135 नमुने पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। तर आतापर्यंत 80,23,418 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशात एका दिवसात 656 कोविड संसर्गाची वाढ झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे ही 3,742 वर पोहोचली आहेत।